सर नाव सांगा तुमचं सगळ्यात पहिले. विजय भागवराम बोलतो. सर काय सांगाल, आज जे गणेश मूर्तींमध्ये 40% वाढ झाली तर काय कारण आहे त्याचे? जे वाढ या गणेश मूर्तीमध्ये वाढ झाली, आता बघायला गेलं तर जसं पीओपी आहे, जसं काट्या भेटतो, ते एवढे महाग झालेले आहे, 40% वरती वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला पण समजत नाही की तिकडनं आम्हाला एवढा मोठा भावाने आणि ते मूर्ती ते भाविक आहेत गणेश उत्सवासाठी घेणारे, आता ते आमच्याकडे येतात, आम्ही कशा ह्याच्याने द्यायचं आणि एवढे मालामध्ये वाढ झालेले आणि त्याच्यामध्ये आता कोण कारागीर जे आहेत ते आम्हाला भेटत नाही आणि ते पण एवढ्या भावाने ते भाव बोलतात आहेत पण आम्हाला द्यायला तयार आहे पण ते कोण बनवणारे मूर्तीकार आम्हाला भेटत नाही, त्याच्यामुळे आम्हाला पण प्रॉब्लेम झाला आणि एवढा भाव वाढलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला पण काही समजत नाही. आता कोरोनाचं सावट आहे आणि आत्ता झालेल्या पुराने काही याच्यावरती परिणाम झाला आहे का? कोरोनाच्या याच्यामुळे पुष्कळ परिणाम झालेला आहे सध्या. पैशाच्या तर तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे, पैशाचा प्रॉब्लेम तर आहेच पूर्ण जगामध्ये आणि त्याच्यामुळे कोण काय बाहेर हे काय हे आम्हाला पण समजत नाही आणि हे गणेश उत्सव आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही ही मूर्ती कशी द्यायची कशी नाही हे आम्हाला समजत नाही. कालचा आलेला पुरामुळे या 40% वाढ झाली का असं वाटतं? पूर आलेला प्रत्येक याच्यामध्ये डिस्ट्रिक्टमध्ये, त्याच्यामुळे जे आमच्या मूर्त्या होत्या सर्वांच्या, आमच्याच नाही सर्वांच्या ज्या मूर्त्या होत्या एवढ्या वाहून गेल्या, त्याच्यामध्ये एवढा वाढ झालेला आहे की ते 40% जास्ती वाढ मागत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला या भाविकांना गणेश उत्सव ते घेऊन जातात, आता तर कुठल्या भावाने द्यायचं हे आम्हाला कळत नाही. मूर्ती बनवायचं सर नाव सांगा सगळ्यात पहिलं तुमचं. माझं नाव नागेशंकर धनगर, मी मूर्तीकार. सर काय सांगाल गणेश मूर्ती, सध्या गणेशोत्सवावरती पुराचं आणि महापुराचं सावट आहे तर काय सांगाल त्याच्यावरती? गणेश मूर्तीच्या याच्यामध्ये की पावसामुळे पुन्हा गणपतीच्या महाग चुकलून रत्नागिरी आणि पेन आमरापूरमध्ये पुन्हा पाणी भरल्याच्या याच्यामध्ये पुन्हा गणपती वाहून गेल्याच्या आणि आमचे जे कलरचे पण काम झालेले चालू. सर 40% गणेश मूर्त्यांमध्ये वाढ झाली आहे तर त्याचे काय नेमके कारण आहेत आणि कसं? त्याचे कारण हे असे आहेत की कलर काम कलरचे पण वाढ झाले आहेत, मातीचे पण वाढ झाले आहेत, कात्यांचे पण सर्व आहेत, अनेक वस्तूचे वाढ झाल्यामुळे ते 40% ते वाढपणा केले आणि ते पाणी भरल्याच्या याच्यामुळे सर्वांचे नुकसान पण झाले, मूर्तीकारांचे पण आहेत आणि त्या पेंटिंग झालेले पण मूर्त्या जे अगोदरचे आहेत ते पण पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण निघून गेलेत पाण्याच्या खाली पूर्ण आणि एवढा पूर आल्या म्हणून सर्व गावात पाणी भरलंय म्हणून ह्याच्यामुळं सर्वांचे 40% वाढ केले आणि कुठल्या कारीगर का भेटणं काम करायला का मागत नाही कारण की त्यांचे पैसे पण वाढ केलेत त्यांनी स्वतःचे आणि ते कारीगर कसे बोलतात पैशाच्या पहिलं मागणी करतात मग नंतर काम करतात. ते गणपती मूर्तीला सामान लागणार त्याच्यात ही वाढ झाली आहे त्याच्यामुळे गणपतीचे सर्व साहित्य याच्यामध्ये कात्या राहून द्या माती आहे प्लास्टर पॅलेसचे आहेत अनेक जे वस्तू आहेत त्यांच्यामध्ये सर्व वाढ झाली आहेत कलरपासून घेऊन पूर्ण कात्यापर्यंत मातीपर्यंत सर्व वाढ आहे त्याच्यामुळेच ही वाढ झाली असेल वाढ.